काय रे बाबांनो, काय झालं? हां, असे सगळेचे सगळे वर का गेला तुम्ही? नाही, काय नाही, मोहन घरात नाही. हो का? मग त्यात काय झालं? रोज तो या वेळेला क्लासला जातो. नाही, तस नाही, ती चौघही त्यांच्या खोलीत नाहीये. नाही म्हणजे कुठेतरी बाहेर गेला असेल, न सांगता गेलाय. येईल ना आता मोहन, येईल. पण फोन तर बंद ठेवलाय ना त्यांनी. अगं बंद म्हणजे काय, तू घेऊन गेलाय फोन? काय कुठे महत्वाच्या कामात असेल? कशा लवकर कोणाचा फोन वाजला बिजला म्हणून करेल तो फोन. तू काहीतरी आईला चहा कॉफी आणणार होतेस, ते आण ना. आहो पण मी मला आले के तू मला सांग काय झालं. अगं बाई मी नाही. तू पण कमाल करतेस. हा खबऱ्या नानू इथं उभा असताना तू या सगळ्यांना कशाला विचारतेस? तुला काय वाटतं की हे सगळे तुला खरं सांगतील? खरं म्हणजे? नाही आजी, मोहन काका, गीता काकी, आर्यन आणि अथर्व त्यांच्या रूम मध्ये नाहीयेत. नाहीत म्हणजे? म्हणजे काळजीच तसं काही कारण नाहीये, न सांगता बाहेर गेले. मी सांगतो, मोहन आपल्या कुटुंबासहित घर सोडून गेलाय. तू जरा गप्प बसशील का ना मामा? त्यांना काय होणार आहे? आई आई, तुम्ही नका काळजी करू. नानू काय बोलतोयस तू? माई, कधी ना कधीतरी हे होणारच होत. काय घरात आता नवीन पिढीची मनमानी सुरू झाली आहे ना, सगळ्यांना कशी सहन होईल? लग्न झाल्यापासून नुसता मनस्ताप देतोय हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.